श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घड़वी हिमाय। ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींसा। नमस्कार मंडळी, तुम्हाला या आनंदाची बातमी आम्ही सांगितलीच आहे। आपण ते लवकरात लवकर सुरू करतो आहोत गुजरात मधलं, की ज्या ठिकाणी आपण झाडं भरपूर लावणार आहोत, आम्हाला तुमच्या सर्वांची जरुरी आहे, तुमची गरज आहे आम्हाला। आजपर्यंत तुम्ही आम्हाला खूप आधार दिला आहे, खूप प्रेमाने आमच्याकडे बघितलं आहे। तुमच्या आधारावरती आणि तुमच्या आशीर्वादावरतीच सगळ्या गोष्टी ह्या घडत आहेत। तुमचं सहकार्य खूप मोठं आहे, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना शतशः प्रणाम। आजचा विषय पौर्णिमेचा आहे। लोकांनी विचारलं की पौर्णिमेची साधना आम्ही कशी करावी। आपल्याकडे पौर्णिमा म्हणलं की त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याची आपल्याला खूप पद्धत होती पूर्वी, की आपल्याकडे 11 पौर्णिमा सत्यनारायणाची पूजा करा, मग ते गुरुजी पहाटे येणार, सकाळी येणार, मग ते वेळा असा ठरलेला असायचा, मग गुरुजींच्या वेळेनुसार आपण आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा करायचो। पण व्रत हे असं असतं, एकदा घेतलं की त्याचे काही नियम आहेत। मी माझे गुरुजी नेहमी मला सांगायचे, आपल्या नाथ संप्रदायामध्ये एक नियम फार छान होते, एखादा तुम्ही व्रत घेतलं तर ते मनापासून आणि पूर्ण करा, तर ते एकदा करूच नका काही। मग गुरुजी मला वेळी सांगायचे की तू करणार असशील तर प्रामाणिकपणे कर, मग 6 वाजता तर उठायचं, तर 5:45 तर उठायला लागेल, तर 6 वाजता तू बसशील कराल। ते 6 वाजता सांगितलं, 6 वाजता उठायचं नाही आपल्याला, 6 वाजता सुरुवात करायची आपल्याला। म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी पूर्वी सत्यनारायणाचं व्रत केलं होतं पौर्णिमेचं, त्यावेळेला माझे जे गुरुजी होते त्यांना मी सक्त ताकीद दिली होती की तुम्ही पहाटे 4 माझ्या घरी आलं पाहिजे, आणि मी 4 ते 6 या वेळामध्ये 21 पौर्णिमा मी ते व्रत पूर्ण केलं गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे। आज भरपूर त्याचं फळ मला मिळालं आहे, मिळतं आहे प्रामाणिकपणे केलं जे केलं ते। म्हणजे आजपर्यंत गुरुजींनी मला जे सांगितलं ते सगळं प्रामाणिकपणे मी केलं, कुठे ॲडजस्टमेंट कॉम्प्रोमाइज हा प्रकार नाही। शेवटी आपला गुरु सांगतो आहे, एखाद्या गुरुने आपल्याला सांगितल्यानंतर मग असं आपण म्हणायचं नाही की मला हे जमणार नाही, असं म्हणायचंच नसतं। मी माझ्या गुरुला कधीही आजपर्यंत असं म्हटलं नाही की मला जमणार नाही आहे, मला वेळ नाही आहे, मला सगळं मिळत गेलं। जे जे गुरुनं सांगितलं ते केलं ते सगळं मला मिळत गेलं। पौर्णिमेचं व्रत पण असंच आहे, ज्यांना उपास करायचं आहे ते करू शकतात, पण मला असं म्हणायचं की उपास करण्यापेक्षा पौर्णिमेचं व्रत असं आहे त्याच्यामध्ये की सकाळी उठल्यापासून पौर्णिमा संपेपर्यंत तुमच्या घरामध्ये साखर आणि सुंठ ही एकत्र करा, आणि त्याचा नैवेद्य तुमच्या कुलस्वामींना घरात दाखवा। वाक्य लक्षात ठेवा, सुंठोळा म्हणतात तर गुळात पण काही जण करतात, काही जण पिठी साखरेत करतात, पण सुंठोळा म्हणजे सुंठ आणि साखर। तर सुंठ केव्हा आणायची, तर पौर्णिमेला नाही आणायची, सुंठही आणतात मंगळवारी, सुंठीचा वार मंगळवारी, आलं आल्यापासून सुंठ धारण करतात, ते आलं जे आहे त्या आल्याचा वार हा मंगळवार आहे। मंगळवार का, तर लक्ष्मी संपन्न आलं आहे म्हणून ती सुंठ तयार होतल्यानंतर, आणि मग ती सुंठ साखरेत घातल्यानंतर गोडवा होतो, म्हणजे लक्ष्मी ही गोडपणाने आपल्या घरात यायला पाहिजे असा पौर्णिमेचा म्हणजे तुम्ही जो संकल्प आहे तसा तो संबंध आहे। सुंठ आणि साखर एकत्र आली की तो गोडवा होतो, तिखट आणि गोड असं दोन्ही होतं, लक्ष्मीला ते भयंकर आवडतं दोन्ही। त्यामुळे तुम्ही जेव्हा घरामध्ये प्रसाद म्हणून जेव्हा कराल त्यावेळेला पौर्णिमेचा सुंठोडा करा, लोकांना द्या, जे घरी तुमचे लोक येतील त्यांना द्या, समजा नाही कोणी आलं तर घरात त्यांना वाटा। ज्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे ते करू शकतात, पण तरीसुद्धा मला असं म्हणायचं की श्री सुक्ताचे पाठ जर पौर्णिमेला तुम्ही घरामध्ये केलेत तर सगळ्यात अतिउत्तम। पौर्णिमेला संध्याकाळी करा पाठ, साधारण 11 पाठ करा, 5 पासून सुरुवात करा, मी तर म्हणेन 3 पासून सुरुवात करा, ज्याला 3 जमतात तरी 3 करा, 5 करा, 7 करा, 11 करा, 21 करा, पण नियम म्हणून करा।
म्हणजे मला पाच पौर्णिमा करायच्या, ठीक आहे, पाच पौर्णिमेला न चुकता, न वेळ घालवता, वेळ न चुकून देता जर तुम्ही हे व्रत केलं तर तुम्हाला 100% फायदा होणार आहे. मला झालाय, तुम्ही कसं करता त्याच्यावर तुमच्यावर आहे. फायदा तुम्हाला जर लवकर पाहिजे असेल तर प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करा, तुम्हाला नक्की पौर्णिमेच्या व्रताचा फायदा मिळेल. पौर्णिमेचं अजूनही चांगलं व्रत आहे संध्याकाळच्या वेळेला, की ज्यावेळेला पौर्णिमेला चंद्र पूर्ण असं होतो, पूर्ण छान दिसतं असं छान, त्यावेळेला चंद्राचं दर्शन घ्या न चुकता. आणि चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर स्वतःच्या पायाच्या अंगठ्याचं पण दर्शन घ्या, कारण ते भूमितत्वाशी संबंध येतो. आकाश आणि भूमी एकत्र आल्यानंतर जो त्यातनं जे निर्माण चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टी तुमच्याच घरात घडणार आहेत. त्या मंडळी पौर्णिमेच्या वेळेला जर तुम्ही साधना कराल त्यावेळेला संध्याकाळी, हे बायकांना सुद्धा ही विनंती आहे की त्यांनी संध्याकाळी चंद्राचं दर्शन घेऊ शकतात, पुरुषही घेऊ शकतात. स्वतःच्या अंगठ्याला नमस्कार करा, म्हणजे भूमीला नमस्कार केल्यासारखं होईल. आणि मग तुम्हाला बाकीचे काय उद्योग करा, घरात करायचे असेल, तुमची कामं असेल, काय असेल ते करत राहा. तर चला मंडळी, पौर्णिमेचं हे असं व्रत आहे. लोक विचार जातात नैवेद्य काय करायचा, तुम्हाला जे परवडेल ते करावं, असं काही देव म्हणत नाही माझ्यासाठी हे तुम्ही करा. हे पूर्वीच्या लोकांनी लिहून ठेवले आहेत तेच आम्ही सांगतोय. तुमची जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही करा. एखादा गर्भश्रीमंत असेल तो तर त्या पद्धतीने करेल, एखादा गरीब असेल तरी तर पुण्य दोघांना सारखंच मिळणार आहे. ह्याने मोठं केलं काय, तरी छोट्यांनी छोटं केलं काय, पुण्य एकच मिळणार आहे. मला असं म्हणायचं आहे, करा ते प्रामाणिकपणे करा आणि मग बघा तुम्हाला पौर्णिमेच्या व्रताचं किंवा पौर्णिमेच्या सेवेचं तुम्हाला काय फळ मिळतं. चला मंडळी, भेटूया आपण आता अष्टमीच्या एका वेगळ्या व्हिडिओकडे. तोपर्यंत नमस्कार. मंडळी, तुम्ही जर आमच्या केंद्राला 2021-22 या दरम्यान काही डोनेशन दिलं असेल तर तुमचं पूर्ण नाव, पॅन कार्ड नंबर आणि तुमचा पत्ता या सर्व डिटेल्स स्नेहल वेलणकर यांच्या या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा SMS करू शकता किंवा तुम्ही फोनद्वारे सुद्धा त्यांना ही माहिती सांगू शकता. मंडळी, आपली अजून एक शाखा आपण आता गुजरातमध्ये उभी करत आहोत आणि ही जागा आहे नर्मदा नदीच्या अगदी जवळ. म्हणजे तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायची असेल तर तुम्हाला तर सर्वांना ही सुवर्ण संधी आहेच आहे. जसं की मंडळी आपल्या केंद्रामध्ये नक्षत्र वनाबरोबर अनेक वनांची निर्मिती केलेली आहे, तसंच इथेही अनेक वनांची निर्मिती केली जाणार आहे आणि ज्यामध्ये वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. तेव्हा वृक्ष लावण्यासाठी तुम्हाला जर काही हातभार लावायचा असेल किंवा काही आर्थिक सहाय्य तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला करायचं असेल तर आम्ही आमच्या बँक डिटेल्स या व्हिडिओ खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत. तेव्हा मंडळी, आज इथेच थांबूया, भेटूया पुढल्या भागात पूज्य जोशी काकांसोबत.